राज्यातील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टी आणि आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून पिकांचं उत्पादन वाढवत असतो. अशाच एका युवा शेतकऱ्याने अंजीर या फळाची लागवड करून लाखोंचं उत्पादन घेतलंय. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर सीताफळ लागवडीसाठी प्रसिद्ध असून या तालुक्यातील युवा शेतकरी अभिजित लवांडे यांनी फक्त 30 गुंठ्यात अंजीर शेती करून तब्बल 14 टन विक्रमी उत्पादन घेऊन 10 लाख रुपयांचा नफाही मिळवलाय. मी अभिजित गोपाल लवांडे, राहणार सिंगापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी अंजिराची शेती करतो. माझ्याकडे वडिलोपार्जित 9 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये वडिलो आधुनिक त्याचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने अंजीर आणि सीताफळाची शेती करत होते. त्यानंतर मी 2018 साली ज्यावर कोरोनाची महामारी आली त्यामध्ये आपण माझा जॉब गेला. जॉब गेल्यानंतर आपण ठरवलं की वडिलांची आलेली पारंपरिक शेती आधुनिक पद्धतीने आपण करायची आणि रेसिड्यू फ्री करून जैविक पद्धतीने पूर्ण सेंद्रिय कशी शेती होईल याकडे जास्त लक्ष देऊन त्या पद्धतीची शेती करायची. अभिजित यांची कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेल्याने त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना कृषी विभागातून शेततळ्यासाठी 3,30,000 रुपयांचं अनुदानही मिळालं. तसेच कृषी विषयक प्रशिक्षण घेऊन त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या शेतात अंजीर, सीताफळ आणि जांभूळ अशा फळझाडांची लागवड केली. अभिजित यांनी 4 एकरामध्ये पुणा पुरंदर या वानाच्या 600 अंजीर झाडांची लागवड केली. आपण ट्रायल बेसवरती मी स्वतः माझ्या 30 गुंठ्यामध्ये 2018 साली लागवड केली प्लॉटची. अंजिराची लागवड केल्यानंतर त्यामध्ये आपण पूर्ण म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीची खतं वापरून चांगल्या पद्धतीचा प्लॉट डेव्हलप करून आपण गेल्या वर्षी एक्सपोर्टसाठी पण त्याचे ट्रायल बेसिसवरती अंजीर पाठवले. त्यानंतर आपण लोकल मार्केटला पण जास्त डिमांड असल्यामुळे पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, हैदराबाद, गुजरात या ठिकाणी पण आपण रेसिड्यू फ्री म्हणून पूर्णपणे अंजीर सेल केले. तिथे आपल्याला पूर्णतः 100 रुपये 90 रुपये हा पूर्ण ॲव्हरेज रेट पडला. चालू वर्षी 14 टन विक्रमी उत्पादन 30 गुंठ्यामध्ये काढलं. त्यामध्ये आपल्याला असेल पुणे मार्केट, मुंबई मार्केट, त्यानंतर सुपर मार्केटसाठी, त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी पवित्रक म्हणून समीर डोंबेंची, त्यानंतर पुरंदर हायलँड म्हणून रोहन उरसाळांची या कंपनीमध्ये आपण माल सेल केला आणि तिथून पुढे आपल्याला चांगलं त्यांच्याकडे पण चांगल्या पद्धतीचा रेट भेटला. सगळ्यात सरासरी ॲव्हरेज जर काढलं तर आपल्याला साधारण 90 रुपये ते 100 रुपये टोटल ॲव्हरेज पडला. आणि आपल्याला आपण पूर्ण रासायनिक शेती मुक्त शेती केल्यामुळे आपल्याला काय झालं ॲव्हरेजचं प्रमाण जास्त प्रमाणात भेटलं. पर झाड आपल्याला 5व्या वर्षी झाडाला 120 किलो प्लस ॲव्हरेज सापडलं. त्यामुळे तिथे पण आपलं चांगले नक्कीच नफा झाला. आणि टोटल आपलं जर त्याला पाहिलं तर आपण 30 गुंठ्यासाठी आपण 2.5 लाख रुपये खर्च केला आणि त्यानंतर त्यामध्ये पूर्ण आपल्याला साधारण 10 लाख रुपयाचा नफा झाला. अंजीर फळाची बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे पॅकिंग करून प्रतवारीनुसार मालाची विक्री ते करतात. मागील वर्षी जर्मनीलाही प्रायोगिक स्वरूपात 100 किलो मालाची निर्यात त्यांनी केली होती. अशा पद्धतीने अभिजित हे दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावं. कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात, त्या संधीचा लाभ घ्यावा. कृषी विद्यापीठाने तयार केलेले अंजीराचे आधुनिक वाण खरेदी करून लागवड करावी. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता जैविक आणि सेंद्रिय शेती करावी, यामुळे उत्पादनही अधिक येतं असं मत अभिजित लवांडे यांनी व्यक्त केलंय. तर त्यामध्ये आपण जे खत वगैरे वापरलेलं होतं तर ते पूर्ण सेंद्रिय खतं वापरलेली होती जे आपल्याकडे रेग्युलरमध्ये उपलब्ध होतात. शेणखत असेल, लेंडी खत असेल, त्यानंतर कोंबडी खत असेल, बुस्टर म्हणून जे प्रक्रिया केलेलं राहतं, त्यानंतर गांडूळ खत असेल, या गोष्टी ज्या ऑर्गॅनिकमध्ये जे काम करतात तर तेच खतं आपण वापरून त्यांच्या पद्धतीनेच आपल्याला एक चांगले रिझल्ट भेटले. आणि आपण इथून पुढे पण रेसिड्यू फ्री देऊन चांगले जैविक शेतीच करणार. आणि शेतकऱ्यांनाही आपण सांगतोय की शक्यतो जैविक शेतीकडे जास्त लक्ष केंद्रित करा.